पण स्त्रिया शक्यतो जेव्हा त्यांच्या पैशांच्या व्यवहाराचा प्रश्न येतो तेव्हा ते चक्क आपल्या नवऱ्यानं ते, ते करावं सोन्यात गुंतवणुकीचा कॉन्फिडन्स का असतो कारण लहान परत कारण लहानपणापासून काय बघितलं असतं आई हे करते ना तुम्हाला सांगू का म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी किती रुपयांपासून सुरू करता येते तर शंभर रुपयांपासून सुरू करता येते तर अशा स्त्रियांनी की ज्या काहीच कमवत नाहीत तर त्यांनी स्वतःच्या भविष्यासाठी स्वतःसाठी काही तरतूद करावी का ट्रान्झॅक्शन जेवढ्या फास्ट वाढल्यात तेवढेच फ्रॉड्स करणारे लोक त्याच्यापेक्षा अजून फास्ट झालेले तू कोणते महत्वाच्या तीन टिप्स देशील की ज्याच्यामुळे मुली स्पेशली स्त्रिया मुली आपण या सावध होती नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी उर्मिला आणि मी दर आठवड्याच्या शुक्रवारी ट्रॅव्हल लाइफस्टाईल मेकअप स्किन केअर डी आय आणि फॅशन अशा वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असते पण मुळात या सगळ्या विषयांसाठी महत्वाचा विषय लागतो अर्थ अर्थकारण पैसा आणि याच पैशांचं नियोजन कसं करायचं त्याचं मॅनेजमेंट करताना मुळात इन्व्हेस्टमेंट सेविंग आणि सगळं खूप किचकट वाटणारे शब्द हे माझ्याकडून या विषयातली माहिती घेण्यापेक्षा आपल्याकडे डायरेक्ट एक्सपर्ट आलेला आहे आणि म्हणूनच आज आपण दर शुक्रवारी जो व्हिडिओ आणतो त्याच्यापेक्षा जा जरा वेगळा आहे हे सगळं आपल्याला करायचं आहे फॅशन लाईफस्टाईल कपडे मेकअप वगैरे पण त्यासाठी जरा पैशांचं जे नियोजन आहे त्यासाठी मी डायरेक्ट रचना आपल्या चॅनलवरती आलेली आहे आणि मी खूप 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 जास्त खुश आहे आज तुझे oh, 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 yes. <laughs> आ, कारण मी तुझी फॅन आहे हो हो आणि मला हे मान्य करायचंय त्याच कारण असं की इतक्या साध्या सोप्या छान शब्दामध्ये पद्धतीनं आणि फनी <laughs> हसवत हसवत मला आज बाग्यात कोणी फायनान्स शिकवलेला <laughs> नाहीये जे मला खूप किचकट वाटत त्यासाठी तुला आधी थँक्यू धन्यवाद खूप छान वाटतंय कारण आय थिंक मराठी या माध्यमातून पहिल्यांदाच कोणीतरी माझी मुलाखत कुठल्याही युट्यूब चॅनल वर घेते oh. कारण हो हो कारण इंग्लिश वरती घेताना सो रचना ओपनिंग थँक्स फॉर हॅव्हिंग मी ऑन द शो वगैरे असं खूप खोटं खोटं बोलायला लागतं मला खूप मजा येते हे सांगायला फार भारी हे सगळं आहे म्हणून मला तुला पहिला हा प्रश्न विचारायचा आहे की अशा या पुरुषांनी डॉमिनेट केलेल्या अर्थकारणाच्या क्षेत्रामध्ये तुझी एंट्री कशी झाली खरी एंट्री झाली माझ्या नवऱ्यामुळे अकरा म्हणजे मी ऍक्च्युली गायन हे मी करिअर निवडणार होते आ, संगीत विशारच झालेलं आहे माझं आणि भरपूर स्टेज शोज पण केलेले आहेत खूप भाग्यवान आहे ए आर रेहमान सरांबरोबरही मी एकदा स्टेजवर होते पन्नास जणांच्या जा ग्रुपमध्ये मी एक होते पण मी एक होते आ, अगर ते पण <laughs> डायरेक्ट म्हणजे अगदी आणि ही बाजू माहीत नसते सी आपल्याला असं वाटतं की अर्थकारण वगैरे याच्याशी बोलणारे फक्त एक बारा तास अभ्यास करत असतात हे खूपच मस्त सो मी ऍक्च्युअली कॉमर्स म्हणून घेतलं होतं की मला गाण्याकडे जास्ती फोकस करता येईल म्हणून पण एफवाय मध्ये जेव्हा मी गेले तेव्हा मग माझा जो बॉयफ्रेंड होता जो माझा नवरा हो आहे अक्षय तर त्यांनी ठरवलं होतं मी सीए करणार आहे पण मग भेटता कसं येणार की मी कायम गायनाच्या रियाजात हा hmm. कायम सीएच्या क्लासेसमध्ये मग असं काही लाँग डिस्टन्स रिलेशनशिप वगैरे असं काहीतरी फार कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात hmm. सो so, तो म्हणला तू पण एक काम कर ना तू पण सीएचा क्लास जॉईन तर ना निदान एक वर्ष पुढे असंच आपण रेटूयात की निदान क्लासच्या निमित्ताने तरी भेटूल म्हणून मी सीएला ऍडमिशन घेतली आणि या अर्थकारणाच्या क्षेत्रात पहिलं पाऊल टाकलं आणि मला मी खूप नशीबवान आहे असं मी सांगते आमचं अख्खं सी एफ फ्रटर्निटीच खूप नशीबवान आहे कारण आम्हाला उत्तर उत्तम शिक्षक मिळाले या या फील्डमध्ये मग हळूहळू हे शिक्षण आवडत गेलं सी ए फाउंडेशन पहिल्या फटक्यात निघालं इंटरला कंटिन्यू केलं दोघांनी अर्थात म्हणजे इंटरही माझा पहिल्या फटक्यात निघालं आणि असं करत करत अभ्यासाची एकदा गोडी निर्माण झाली ना की तुम्हाला मग कितीही तास तुम्ही अभ्यास करत असाल तरी काही त्याचं ओझं नाही वाटत बरोबर सी ए फायनलला तर मला आठवत आहे ऑन अँड ॲव्हरेज चौदा ते सोळा तास अभ्यास केलाय मी पण या सगळ्यामुळेच कदाचित पहिल्या फटक्यात सी ए झालं माझं सो इंट्रोडक्शन तर त्याच्यामुळे झालं पण जे स्टॉक मार्केटचं जे क्षेत्र होतं hmm. ज्याच्याबद्दल आज माझं सगळं करिअर आहे yes. तर त्याची आवड सुद्धा दोन व्यक्तींमुळे लागली hmm. एक म्हणजे माझा नवरा अर्थात तेव्हा hmm. मी सी ए इंटरमिडिएट झाल्यानंतर आम्हाला तीन वर्ष आर्टिकलशिप करायला लागते सो okay. so, या आर्टिकलशिपच्या वेळेला तुम्हाला पहिल्यांदा पैसे मिळायला सुरुवात होते hmm. आणि तब्बल एक हजार रुपये पर महिना असे आम्हाला पैसे मिळायला सुरुवात होते आठ आठ तास दहा दहा तास काम केल्यानंतर ओके कारण आयडियली तुम्ही शिकत असता त्याच्यामुळे तुम्हाला फार काही पैसे मिळत नाहीत पण त्या त्या हजार रुपयांमधनही थोडे एक शंभर दोनशे वाचवायचे आणि काहीतरी एखादा शेअर घेऊन बघायचा हे सुरुवात केली सो अक्षय तर सांगायचाच माझा सख्खा भाऊ पण चार्टर्ड अकाउंटंट आहे सो तो पण मला अनेक वेळेला सांगायचा की रचना हा शेअर बघ हे बघ म्हणजे तेव्हा मला आणि काहीही कळत नव्हतं बरं का स्टॉक मार्केटमधलं म्हणजे मी घरी माझा भाऊ स्टॉक मार्केटबद्दल सांगायचा बाहेर अक्षयला भेटायला गेले की कधी चहा पेलीस का कॉफी पेली का जेवण झालं का हे कधीच प्रश्न मी त्याच्या तोंडून नाही ऐकले मार्केट बघितलंस का हाच कायम प्रश्न त्याच्याकडनं असायचा <laughs> सो दोन्हीकडनं अशी कम्प्लीट बॉम्बार्डिंग स्टॉक मार्केटचंच व्हायचं सो मला दोन ऑप्शन्स होते एक म्हणजे नाती बदलायची किंवा आवड बदलायची सो मग मी माझी आवड बदलली आणि थोडं थोडंसं या क्षेत्रात पाऊल ठेवायला सुरुवात केली इनफॅक्ट मला आठवत आहे की तेव्हा तर काय युट्यूब हा प्रकारच नव्हता दोन हजार सात सालची गोष्ट करणं सांगते मी किंवा दोन हजार आठच्या आसपास थोडे थोडे कॉन्टेंट क्रिएटर लागले होते जास्त नाही काय सो तेव्हा मग ज्ञान कसं मिळणार तर टेलिव्हिजन मधनं मिळायचं आणि मला आठवतंय की मी जिकडे सीए चा क्लास ला जात होते त्याच प्रिमायसिसमध्ये एक ब्रोकर च ऑफिस होतं आणि मी त्यांना रिक्वेस्ट केली होती की मी तुमच्या इथे येऊन एक रोज अर्धा तास बसले तर चालेल का तुम्हाला त्यांना काय का मुलगी आहे येईल एक अर्धा तास बसेल कंटाळेल चार पाच दिवसात निघून जाईल सो ते पण म्हणले ये ये बेटा काही प्रॉब्लेम नाही आणि मला तिकडं जी आवड निर्माण व्हायल तिकडे एक ना असे टिपिकल चार पाच आजोबा लोक ह्याचे त्यांच्याकडे यादी असायची रोज की आज हा शेअर बाय करायचा आहे हा विकायचा आहे काय आणि मला काय माशिर वाटायचं ह्यांना कुठं कळतं काय काय बाय करायचंय काय नाही करायचंय आणि मी त्यांना विचारायला लागले की हे 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 ना हे काय असतं ते सो मी खूप लकी होते की अनेक मला पुरुष होते की ज्याच्यात माझा नवरा माझा भाऊ हे लोक जे काही हे रिलेशन नाहीये खरं या जे मी आजोबा तुम्हाला आता म्हणले पण ते मला ऍक्च्युली त्यांच्या नातीसारखं मुलीसारखं समजवून सांगायचं की आज काय घडतंय कळतंय का तुला मार्केटमध्ये तू मग पहिल्यांदा काही भाव नाही दिला त्यांनी जेव्हा मी महिनाभर सलग गेले तिकडे तेव्हा ते हा तुला काहीतरी आवड निर्माण होती असं वाटतंय तर आता मी तुला सांगतो काही काही गोष्टी So, सो असं करत करत मी या क्षेत्रात गेले सो so, परत मला व्ह्युअर्सला हेच सांगायचं की दिसताना तुम्हाला हे दिसतं की अरे एक व्यक्ती आली जी मुलगी आहे जिचं पाऊल या क्षेत्रात पडलं पण त्या व्यक्तीला सपोर्ट शेवटी पुरुषांनीच केलं क्या राईट अनेक वेळा आपण असं म्हणतो की म्हणजे व्युमेन पॉवर व्युमेन एम्पॉवरमेंट माणूस नाही सो सगळ्या पुरुषांना सुद्धा अपील आहे की तुम्ही पण तेवढंच सपोर्ट करा तुम्ही पण तेवढंच ज्ञान द्यायचा प्रयत्न करा आम्ही आमचं आमचं शिकूतच त्याच्यात काही दुमत नाही आहे पण तुम्ही सपोर्ट दिला तरीसुद्धा एक तो एक जास्ती पुष मिळेल आणि त्याच्यामुळे माझ्या मते मी या क्षेत्रात पाहून ठेवू शकले तर आता अक्षय पण तिचा नवरा पार्टनर दिसतोय जसा सुकीर्त मला सपोर्ट करत असतो कमाल आणि आम्ही हो दोघे धडपडत असतो अगदी त्या पद्धतीनं त्यांची टीम आणि ही छा हा अप्रतिम स्टुडिओ त्यामुळे मला असं झालं की आपण माझ्या चॅनलसाठीचा व्हिडिओसुद्धा आपण इथेच शूटिंग करूयात आणि मला त्याच्यामुळे मला सांगायचं की आम्ही दोन व्हिडिओचं शूटिंग केलेलं आहे रचनानं पण मला काही अप्रतिम पर्सनल प्रोफेशनल असे प्रश्न विचारलेले आहेत आणि तो व्हिडिओ तिच्या चॅनलवरती मराठी त्या चॅनलवरती रिलीज होत आहे तर त्याची पण मी लिंक देते जर तुम्ही पाहिला नसेल तर तो सुद्धा पहा नक्की शंभर टक्के आणि या चॅनलवरती आता माझा पुढचा प्रश्न आहे आणि खूप महत्त्वाचा आहे फॅशन लाईफस्टाईल मेकअप ब्युटी या सगळ्याच्या दरम्यान आता बरेच वर्ष मी व्हिडिओज करते माझ्या काय लक्षात आलं माहिती आहे का की स्त्रिया खूप आहेत आणि मी स्वतः मुली आहे तर मुलींना संस्कारही तसे होतात आणि आपसू आवडही सोन्याची असते तर आ, काही झालं की थोडस सोनं बाजूला ठेव हा किंवा सोन्यामध्ये गुंतव हु? हा किंवा लग्न करून जाताना सुद्धा महत्वाचं असतं अगदी हुंडाच असं नाही पण मुलीला उजवताना कन्यादान करताना तिला थोडस सोनं दिलं जातं आणि मग तिला पाठवलं जातं अजूनही ते रिलेवंट आहे का ग की सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असते का म्हणजे जाता जाता एक फायनान्स रिलेटेड एक प्रश्न <laughs> <laughs> मी पण नाहीये आणि सगळ्या मंडळींसाठी मुलींच्या मी प्रश्न विचारते कारण वाटत होतं की आता छान वगैरे ठेवायचं सोनं विकत घ्यायचं खरं आहे का कसं माहितीये का सोनं घेणं नक्कीच चांगलं त्याच्यात काहीच दुमत नाही मी सगळ्यांना सांगते की सोनं जरी चांगलं असेल तरी तेवढं एकच गोष्ट घेऊ नये म्हणजे जर मी तुला सांगितलं की रोज फक्त भाजी खा आता भाजी शरीराला चांगली एका तर आहे पण फक्त भाजी नाही ना भाजी बरोबर पोळी पण असावी भात पण असावा आमटी पण असावी लोणचं असावं जसं ताटात वेगळे वेगळे पदार्थ असतात तसं तुझ्या पोर्टफोलिओ मध्ये सुद्धा वेगळे वेगळे गुंतवणुकीचे <laughs> तसे वेगळे वेगळे इन्व्हेस्टमेंट पण असावेत ना सो जसं सोनं महत्वाचं आहे त्याच्यात काहीच दुमत नाही तसं सोनं असावं एफडीज असाव्या रिकरिंग डिपॉझिट्स असू शकतात शेअर्स मध्ये सुद्धा गुंतवू शकता म्युच्युअल oh. फंड मध्ये तुम्ही पैसे गुंतवू शकता सो आता थोडस कारण माझा स्टॉक मार्केट वरती थोडा जास्त अभ्यास आहे तर मी सांगते बरेच जण विचारतात की मला स्टॉक मार्केटचं ज्ञान आहे म्हणल्यावर मी कुठंच नाही गुंतवणार फक्त स्टॉक मार्केटमध्ये hmm. गुंतवणार तर हा अतिशय चुकीचा अप्रोच आहे असं माझं hmm. मत आहे hmm. जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवत असाल तर तुम्ही इनफॅक्ट सोन्यामध्ये थोडे गुंतवलेच पाहिजेत आता ह्याच्या मागचे रिझन सांगते Uh, मराठी त्याला काय म्हणतात मला माहित नाही पण याला इन्व्हर्स रिलेशन आपण म्हणतो म्हणजे okay. विरुद्ध बाजूने बाज, बेसिकली जातात okay. शॉर्ट टर्म मध्ये okay. जेव्हा शेअर बाजार वरती जातो ना तेव्हा सोनं पडतं बर आणि जेव्हा शेअर बाजार पडत असतो तेव्हा सोनं चढत बर हे जनरली शॉर्ट टर्म मध्ये ऑबझर्व्ह केलेलं आहे तू कुठलंही साधारण एक वर्षाचा डेटा काढ तर हे तुला बऱ्याच वेळेला दिसेल त्यांच्या दोघांमध्ये त्याच्यामधलं रिले ते शिक्षक असल्यामुळे अभ्यास अभ्यासाची गोडी लागते आणि त्याचं क्रेडिटही झाले पण तू विद्यार्थी चांगले तुला प्रश्नही पडतात म्हणजे नाही खरंच मला क्युरिओसिटी वाटत त्याचं so, कारण की जेव्हा मार्केट पडत असताना ना तेव्हा लोकांना त्यांचे पैसे एखाद्या सेफ ठिकाणी ठेवावे जास्ती वाटतात ओके okay. आणि मग सोन्या इतकं काही सेफ असेट नसूच शकत त्याच्यामुळे जनरली इथे नाही तर मग कुठलं रिस्क फ्री रिस्क फ्री नाही म्हणणार मी पण कमी जोखीम असलेलं कमी रिस्क असलेला ऍसेट क्लास आहे सोनं okay. सो अशा वेळेला मग सोन्याचा भाव सोन्याची डिमांड वाढते आणि डिमांड वाढल्यामुळे भाव पण वाढतो ओके सो कायम डिमांड सप्लाय वरती सगळा खेळ असतो सो डिमांड वाढली की भाव वाढणार सो शॉर्ट टर्म मध्ये तुम्हाला तुमचा जर पोर्टफोलिओ थोडा कमी जोखमीचा करायचा असेल तर जनरली असं एक थमरूल म्हणतो आपण की एक दहा ते वीस टक्के सपोज तुम्ही शंभर रुपयाची गुंतवणूक केली असेल तर त्या शंभर पैकी दहा ते वीस रुपये तुम्ही सोन्यात गुंतवायला ओके ते तुम्हाला एक पोर्टफोलिओला स्टॅबिलिटी देतात स्थैर्य येतं तुमच्या पोर्टफोलिओला सो काही हरकत नाही सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करायला पण फक्त सोन्यात करू नका हे नक्की सांगा फारच अप्रतिम शब्द वापरला असतो पण बराच ऍडव्हान्स प्रश्न आणि शब्द आहे हा माझ्यासाठी पण की तो म्हणजे पोर्टफोलिओ मला ऍक्टरचा पोर्टफोलिओ हो। माहिती पोर्ट आहे मला माझ्या क्षेत्रातली संपूर्ण माहिती फायनान्स मधला पोर्टफोलिओ तू <laughs> केलेल्या सर्व गुंतवणुकी एफ डीज मधल्या तू केलेल्या सर्व गुंतवणुकी गोल्ड मधल्या तू केलेल्या सर्व गुंतवणुकी म्युच्युअल फंड मधल्या हे सगळं मिळून तुझं जसं व्हिडिओ ऑडिओ आणि फोटो हे सगळं मिळून जे एक तयार झालं तो तुझा जसा पोर्टफोलिओ होता तसं तुझ्या सगळ्या गुंतवणुकी ज्या होत्या त्या सगळ्या मिळून एक शब्द म्हणजे पोर्टफोलियो बऱ्याचदा ना आपण स्त्रिया सक्सेसफुल जरी झालो मोठ्या जरी झालं म्हणजे मी माझं उदाहरण सांगते दुसऱ्या कोणाचं नाव न घेता की माझ्या घरामध्ये अथांगनं काय खावं आणि त्याचा नॅप टाइम काय असावा ते आता आपण ट्रिपला जायचंय की नाहीये ते रुटीन काय असावं माझ्या आई वडिलांच्या गोळ्यांपासून सासूबाईंनी कुठली औषधं त्यांच्या अपॉइंटमेंट पासून सुकिर्तच्या ताटातलं जेवण हे सगळं सगळं मी मॅनेज करते पण जेव्हा सुकिर्त असं म्हणतो की ते किंवा ते राहिलंय आपलं किंवा असं असं ते आणि <laughs> मी, मी। तर आपण हे आर्थिक स्वावलंबन वगैरे बोलतो पण स्त्रिया शक्यतो जेव्हा त्यांच्या पैशांच्या व्यवहाराचा प्रश्न येतो तेव्हा ते चक्क आपल्या नवऱ्यानं ते करावं कारण त्याची आवड नसू शकते ते किचकट वाटू शकतं इंटरेस्ट नसू शकतो इतर कामांमध्ये बिझी असू शकतात वगैरे वगैरे पण हा आळस आहे सर्वत्र आणि चाल ढकल आहे आणि ते पार्टनरवरती सोपवलं जातं स्पेशली पुरुषांवरती आणि स्त्री अजिबात डिसिजन घेते माझ्यावरून सांगते तर एवढ्या पुढे जाऊन आणि एवढं इन्कम असू नाही तर तू याच्यावरती काय सांगशील की हे योग्य आहे का आणि हे स्त्रियांनी करायला पाहिजे का म्हणजे आणि जर आमच्यासारखे जर कोणी असेल तर सुरुवात कशी करावी की बदलण्यासाठी <laughs> जर बदलायचं असेल तर शंभर टक्के चांगला प्रश्न आहे आणि जनरली परत इंग्लिशमध्ये इट्स नॉट माय कप ऑफ टी असं असं म्हणून एक लगेच सोडून दिलं जातं की हे काय मला काही जमणार नाही थोडस आपण खोल जाऊन हे का वाटतं मुलींना मला का नाही जमणार हे असं का वाटत तर त्याच्यामध्ये माझ्या मते आपलं जे अपब्रिंगिंग असतं आपण लहानपणापासून जसे वाढलो असतो आपल्या घरात जे काय घडत असतं त्याचा आपल्यावर खूप परिणाम होत असतो जनरली आपण लहानपणापासून हेच बघितलंय की वडील जनरली घरातले गुंतवणुकीचे डिसिजन घेत असतात मोठं झाल्यावर आपला भाऊ कुठेतरी तो गुंतवणुकीचे डिसिजन घेत असतो फार कमी घरांमध्ये मी असं बघितलंय की आईहून स्वतःहून सांगत असते की आपण ना आपले पैसे इथे गुंतवले गेले पाहिजेत सो कुठेतरी लहानपणापासून हेच डोक्यात असतं की घरातला जो पुरुष आहे ना त्याचंच काम हे आणि हे त्यांनीच केलं पाहिजे सो म्हणून आपण ना ऑलरेडी बॅकफूटवर गेलेलो असतो आता हे मोडायला पाहिजे का तर एकशे एक टक्के आपण फक्त इक्वॅलिटी एकाच बाबतीत नाही जा ऑपॉर्च्युनिटी म्हणल्यावर उभे राहतो आपण स्त्रिया आम्हाला इक्वॅलिटी पाहिजे मग या क्षेत्रात का नाही इक्लिटी घ्यायची बरोबर मग तुम्ही पण तुम्ही तेवढं रिस्पॉन्सिबली उभे राहायला पाहिजे आहात की मी पण शिकीन मी पण ह्याच्यातले गुंतवणुकीचे जे काही निर्णय आहेत त्याच्यातही कुठं ना कुठं तरी माझंही एक कॉन्ट्रीब्युशन असेल बरोबर मग त्याच्यात बायकांमध्ये प्रॉब्लेम काय होतो माहितीये का कॉन्फिडन्सचा मा प्रॉब्लेम होतो जरी त्यांना वाटत असेल ठीक आहे मी इन्स्पायर झाला आता मी करणार पण अहो मला येतच नाही त्याच्याबद्दल काही मला कॉन्फिडन्स कुठून येणार सोन्यात गुंतवणुकीचा कॉन्फिडन्स का असतो कारण लहान परत कारण लहानपणापासून पर काय बघितलं असतं आई हे करते ना बारे आजी बारे हे, हे करायची ना सो so, ते माझ्यामध्ये दॅट्स हा वी आर वायर्ड आपण लहानपणापासून जे बघत तो त्याच्यात कॉन्फिडन्स येतो पण किती आता तुझे जेवढे व्ह्युअर्स बघतायत हा व्हिडिओ तुमच्यापैकी किती जणांनी बघितलंय की आईने म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी केली होती हा आपण बघितलेलाच खूप प्रकार कमी असतो राईट right? त्याच्यामुळे आपल्या मध्ये तो कॉन्फिडन्स नसतो पैशांचा पण संस्कार व्हावा लागतो तो झालेला सा लाग तो, तो हा नसतो मग आता कसा व्हावा तर इथं परत मी सांगेन पुरुष मंडळी जे काय असतील त्यांनी पण थोडस कॉन्ट्रीब्युट करावं तुम्हाला सांगू का म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी किती रुपयांपासून सुरू करता येते तर शंभर रुपयांपासून सुरू करता येते आता कोणीच हे नाही म्हणू शकत की माझ्याकडे शंभर नाही बरोबर मग तुम्ही तुमच्या जर तुम्ही होममेकर असाल तुम्ही जर हाऊसवाईफ असाल तर तुम्हाला जे काय पैसे मिळतात घर खर्च करण्यासाठी त्याच्यात ना शंभर रुपये बाजूला काढा आणि hmm. शंभर रुपये एसआयपी मध्ये टाका hmm. आधीच नवऱ्याकडनं कबूल करून घ्या की ह्याच्यात नुकसान झालं तरी मला बोलायचं नाही कारण स्त्रीला कायम हेच वाटत असतं बापरे या शंभरचे नव्वद झाले तर म्हणजे hmm. मग मीच बोलणी खाऊन घेणार त्याच्यापेक्षा hmm. नकोच त्याच्यापेक्षा तूच कर सो हा कॉन्फिडन्स कसा वाढणार तर लहानपणापासून जर नसेल केलं तर आत्ता सुरू करा आणि आत्ता सुरू करतानाही छोट्या छोट्या इन्व्हेस्टमेंट अमाऊंट्सपासून सुरुवात करा इथं कुठेतरी तुमच्या पार्टनरला सुद्धा तुमच्या बेटर बेटरफला सुद्धा ह्याच्यात इन्व्हॉल्व्ह करा की मलाही तू मदत कर मलाही हा कॉन्फिडन्स बिल्ड करण्यासाठी कुठेतरी माझा हात हँड होल्डिंग कर तर माझ्यामध्ये हा कॉन्फिडन्स वाढेल सो छोट्या अमाऊंट्सने सुरुवात करणं हे नक्की शक्य आहे ह्याच्याबद्दल शिकून घ्यायचं असेल तर माझा चॅनल आहे <laughs> yes. रचना रानडे मराठी नावाचा चॅनल आहे तुझ्याच कडून वगैरे शिकले नाही तर मला तर मला झालं की आपल्याला नाही हे जमणार पण तू इतक्या सोप्या भाषेमध्ये सांगते आणि तुझा कोर्स पण आहे एक असते इच्छा आणि एक असतं शिकण्याची तुमची अबिलिटी माझ्यामध्ये अबिलिटी सगळ्यांकडे असते खरं इच्छा आहे का नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो बरोबर सो इच्छा असेल तर तुम्ही प्लीज चॅनल बघा तुम्हाला त्याच्यातनं खूप काही गोष्टी कळतील आणि शिकायचं जर असेल अगदी व्यवस्थित स्टेप बाय स्टेप शिकायचं असेल तर माझी वेबसाईट पण आहे yes. रचना रानडे डॉट कॉम नावाची वेबसाईट आहे त्याच्यात हाच प्रयत्न आहे की मराठी माणसापर्यंत मराठी भाषेतून पोचता यावं wow. हा प्रयत्न आहे आणि त्याच्यामुळे आर्थिक व्यवस्थापनाची सप्तपदी हा एक कोर्स केला की के ज्याच्यात आपण इंग्लिशमध्ये म्हणतो सेव्हन स्टेप्स टू फायनान्शियल फ्रीडम की तुम्ही काय सुरुवात केल्यावर काय काय तुम्ही पावलं उचल उचलायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला एक आर्थिक स्थैर्य येईल बरोबर ह्याच्यासाठी हा एक कोर्स सुरू केला आणि त्याच्यानंतर स्टॉक मार्केट विषयीचे पण कोर्सेस आहेत सो ज्यांना शिकण्याची इच्छा आहे ते नक्की करू शकतात वॉरन बफे म्हणून एक खूप प्रसिद्ध इन्व्हेस्टर आहेत त्यांचं हे वाक्य आहे की इन्व्हेस्टमेंट इन नॉलेज पेज द बेस्ट रिटर्न्स काय सो बऱ्याच वेळेला आपण ज्ञानात गुंतवणूक करायला विसरतो ती नक्की करायला काहीच हरकत नाही सो so, तुझा जो शेवटचा प्रश्न होता मल्टिपल जे आपण छोटे छोटे पॉईंट टॅकल केले की सुरुवात करायची असेल तर पहिलं पाऊल काय तर पहिलं पाऊल मी म्हटलं सर ज्ञानात गुंतवणूक करा तुम्हाला जर माहिती असेल ना तुम्ही काय करताय तर कॉन्फिडन्स आपोआप अगदी बरोबर याच्यातूनच मला एक पुढचा प्रश्न फक्त स्त्रिया आहेत की ज्या अजिबातच पैसे कमवत नाहीत पण त्यांच्या वरती आणि त्यांच्यामुळे घर चालतं ज्याला हाऊस मेकर म्हणतात खूपच कमाल शब्द येतो मला खूप आवडतो तर अशा स्त्रियांनी कि ज्या काहीच कमवत नाहीत तर त्यांनी स्वतःच्या भविष्यासाठी स्वतःसाठी काही तरतूद करावी का कारण देव न करो पण असा प्रसंग कधी कोणावरती येऊ नयेत आणि आर्थिक तर कधीही कोणावरती असे वाईट प्रसंग येऊ नयेत पण घरामध्ये भांडणं होऊ शकतात तुटून जाऊ शकतं एकटं राहण्याची वेळ येऊ शकते संपूर्ण घरामध्येच नात्यांमध्ये जरी काही हे नाही झालं दुःख किंवा नाही को येऊन कोसळलं तरीसुद्धा प्रॉब्लेम्स येऊ शकतात अशा वेळेला स्त्रीचं स्वतःचं काहीतरी एक थोडे तरी पैसे असले पाहिजेत तरी सुद्धा काय करायला खूपच महत्वाचा पॉईंट आहे ह्याच्यासाठी मी एक उदाहरण घेऊन सांगते पहिलंच आमच्या ओळखीतलेच आहेत आजी आजोबा आहेत पासष्ट वर्षांचे साधारण आजोबा होते आणि ते अचानक हार्ट अटॅकने गेले त्यांची बायको त्या गृहिणी होत्या आणि तू आत्ता म्हणल्याप्रमाणे अनेक बायकांसारख्याच त्या होत्या की ज्यांना काहीच गंध नाही फायनान्स काय काय नाहीये गेलेल्या व्यक्ती परत येऊच शकणार नाही त्याच्यात काहीच दुमत नाहीये पण व्यक्ती गेल्यानंतर शेवटी तुम्हाला तर जगायला तुम्हाल लागतस ना आणि तेव्हा तू मग अशी एक वाक्य पण म्हणली होती की पैशाचं सोंग नाही करतायत अशा वेळेला मग घरी किती पैसा आहे कुठे गुंतवणूक आहे काय काहीच का माहित नव्हतं मग शेवटी आम्ही त्यांना थोडं थोडं आमच्या परीने जेवढं काय होईल आम्ही त्यांना मग त्या बँके आम्ही त्यांना म्हणलं आपण आता बँकेत जाऊन एकदा तुमचं अकाउंट कुठे कुठे आहेत काय काय तर त्यांना रडूच यायला लागलं एकदम म्हणलं काय झालं म्हणलं मी आजपर्यंत एकटी कधीच गेलेल नाही बँकेत म्हणजे ग्रॅज्युएट झालेल्या आजी पण त्या म्हणल्या कायम आम्ही मी ह्यांच्या बरोबर किंवा हेच करतील असं एवढी पण डिपेंडन्सी नसावी कोणावर असं माझं मत आहे म्हणजे तुमचा पार्टनर तुमच्यासाठी हे लीड घेऊन काम करतोय ही चांगली गोष्ट आहे पण तुम्हाला त्याच्याबद्दल काही गंधही नसणं हे खूप चुकीची गोष्ट आहे असं माझं मत आहे मग आम्ही त्यांना मग एक एक करत आम्ही सॉर्ट आऊट करत गोष्टी गेलो आपण तुम्हाला खरं सांगू का की त्याच्यात इतकं इतकं किचकट आणि इतका वेळ जातो या सगळ्या गोष्टींमध्ये सो गृहिणींनी काय करावं तर सगळ्यात पहिली गोष्ट तुमच्या ज्या ज्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत त्याला नॉमिनी आहे का नाही आहे हे बघणं खूप महत्वाचं आहे आपण कोविड मध्ये अशा अनेक केसेस बघितल्या की नवऱ्याचं अचानक निधन झालं तेव्हा कोण नॉमिनी आहे कारण तुम्ही पण शेवटी पार्टनर आहात तुम्ही कमवत नसाल पण घर पूर्ण तुम्ही सांभाळताय ना म्हणजे एक संसाराची सगळ्यात मोठी बाजू जी आहे ती सुद्धा तुम्ही तेवढ्याच खंबीरपणे सांभाळताय तर मग जे काय पैसे जमवले गेले जे काय पैसे जोडले गेले त्याच्यावर तुमचाही हक्क आहे आणि मग तुम्ही नॉमिनी नसाल किंवा नॉमिनी कोण आहे काय काहीच माहित नाही ही वेळ येऊ नये कोणावरती सो नॉमिनी आहे का नाही तुम्ही हे सगळ्यात पहिल्यांदा गृहिणींनी चेक करणं खूप महत्वाचं आहे आणि ह्याच्यात गृहिणीच नव्हे पण तुम्ही जर वर्किंग प्रोफेशनल आहात तरी सुद्धा जॉईंट अकाउंट असेल तर जॉईंट नेम आहे आयदर ऑर सर्वायव्हर आहे का नाही आहे हे बघणं खूप बेसिक गोष्ट आहेत माझ्या मते दुसरी गोष्ट तुम्ही गृहिणी असाल तर तुमचा हेल्थ इन्शुरन्स आहे का नाही हे नक्की बघून घ्या ओके कारण आजार पण कधीच कोणाला काहीच सांगून येत नाही आणि खूप मोठी आणि मी म्हणलं ना मी असं खूप वाईट वाटतं हे ऐकायला सुद्धा सेंटेन्स मी स्वतः हे बघितलंय म्हणून सांगते गृहिणी आहे आणि ती तिथं एवढी आजारी आहे हॉस्पिटल मध्ये ऍडमिटेड आहे आणि ती मला काय सांगतेय की अगं बघ ना मी कमवत पण नाही माझ्यामुळे यांना माझ्यावर खर्च करायला लागतोय किती वाईट गोष्ट ही ऐकायलाही मला वाईट गिल्ट आहे किती गिल्ट असावं म्हणजे किती गिल्ट असावं त्या व्यक्तीचा सो मग मी म्हणते काय स्वभाव तर बदलू नाही शकत मी कोणाचं पण मग ही गिल्ट येऊ नये म्हणून काय करू शकता तर हेल्थ इन्शुरन्स तरी काढा की आहे तुम्हाला वाटतं ना ह्यांना माझ्यावर खर्च करायला लागू नये मग इन्शुरन्स कंपनीला खर्च करायला लावा तिसरी गोष्ट गृहिणींनी आणि वर्किंग व्युमेननी सुद्धा तुम्हाला कॉन्फिडन्स नाही आहे का मान्य तुम्हाला गुंतवणूक तुमची तुमची नाही करायची आहे का चला तेही मान्य मला आवडत नाही म्हणणार ते सगळं मान्य पण तुम्हाला गुंतवणूक कुठे आहे काय काय आहे जर काही झालं तर कोणाला कॉन्टॅक्ट करायचं आहे हे माहीत नसणं गुन्हा हाच शब्द आहे आणि त्याला सो so, मी हे तुम्हाला माझ्याबद्दलच सांगते म्हणजे आता ठीक आहे आमच्या दोघांचा मिळून बिझनेस आहे म्हणून आमचा चक्क टॅली मध्ये सगळा बॅकअप आहे टॅली नावाचं सॉफ्टवेअर आहे त्याच्यात आम्ही सगळं लिहून काढलेलं आहे एवढं जरी नसेल काही सॉफ्टवेअरची वगैरे गरज नाही एक्सेल शीट मध्ये मा तुम्ही मांडू शकता एक्सेल शीटही अवघड वाटत असेल तर एक डायरी घ्या डायरी मध्ये चक्क लिहून काढा की आपले कुठल्या कुठल्या बँकेमध्ये खाते आहेत तुमचं पीपीएफ मध्ये कुठल्या बँकेत तुमचं पीपीएफ आहे का पोस्टात आहे किंवा मग तुम्ही सोन्यात गुंतवणूक केली असेल तर ते सोनं कुठं ठेवलेलं आहे एक्झॅक्टली exactly. लॉकर जर असेल तर कुठल्या बँकेत लॉकर आहे त्या लॉकर मध्ये ऑपरेट करण्याची कोणाकडे परमिशन आहे आता एकाच व्यक्तीकडे जर लॉकर ऑपरेट करायची परवानगी असेल आणि तोच व्यक्ती गेला तर खरे बरोबर आणि मी तर एक पाऊल पुढे जाऊन याच्यात म्हणेन की जो तुमचा पार्टनर आहे तुमचा नवरा आहे त्याला विल बनवायला सांगा ओके okay. yes. बऱ्याच जणांना ना असं होतं की विल बनवायचं कशाला मला काय होणार आहे आणि ना त्याला चुकीचं कॉनोटेशन आहे त्याला नकारात्मक चिंतन वगैरे आणि आलेला प्रत्येक व्यक्तीच जाणार आहे कोणीच असं नाही की जो इथे हजारामर आहे अगदी जर मी म्हणते एखाद्या व्यक्तीने चांगलं आर्थिक नियोजन कधी केलं जर त्याला वा 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 जमलं म्हणजे वा म्हणजे वाचवा तुम्ही पैसे चांगले वाचवू शकले का वा म्हणजे वाढवा तुम्ही तुमचे पैसे चा द्वारे चांगले वाढवू शकले का आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वा वाटा क्या ते तुम्हाला व्यवस्थित वाटताल का तुम्ही गेल्यानंतर तुमच्या पश्चात भांडणं न होऊन देता वा ते चांगल्या पद्धतीने त्याच चा पैसे डिस्ट्रीब्युट झाले का नाही हे बघणं खूप महत्वाचं आहे सो गृहिणी असाल तर ह्याचं काहीही वाईट वाटून घेऊ नका की मी असं का बरं सांगते शेवटी प्रत्येक घरातल्या व्यक्तीला हे वाटलं पाहिजे की पैसे चांगल्या पद्धतीने भांडणं न होता डिस्ट्रीब्यूट व्हायला हवं म्हणून एक नंबर हे तीन वा सांगताना सा वा निघाले इतकं अप्रतिम उत्तर आहे तू कोणते महत्वाच्या तीन टिप्स देशील की ज्याच्यामुळे मुली स्पेशली स्त्रिया मुली आपण या सावध होतील कोणताही व्यवहार करताना मग एटीएम कार्ड असेल मनी uh, मॅनेज करताना आर्थिकदृष्ट्या वावरताना घरातलं नियोजन करताना सावध राहायलाच हवा अशा तीन महत्वाच्या टिप्स uh, कुठेही पासवर्ड लिखित ठेवू नका uh, uh. uh, मी काय केलेलं आहे सांगते काही वेळेला आपण जेन्युनली पासवर्ड विसरू शकतो बरोबर uh. uh, आजकाल त्याला गुगल किप किंवा की। असे बरेच काही काही सॉफ्टवेअर सुद्धा आहेत तुम्हाला uh. त्याच्यावर विश्वास नसेल तर चक्क एका ठिकाणी तुमचे महत्वाचे पासवर्ड लिहून लॉकर मध्ये ठेवून द्या तुमच्या हे सगळ्यात सोपी गोष्ट तुम्ही करू शकता दुसरी गोष्ट आजकाल स्कॅन अँड पे हे तर फारच नॉर्मल झालेलं आहे म्हणजे मुलं मुली आप किंवा मोठे माणसं तर सोडाच पण माझा मुलगा आता पाचवीत गेला तोही व्यवस्थित गुगल पे फोन पे सगळे ट्रान्झॅक्शन तो करत असतो आता काय झालं माहिती आहे ह्या ट्रान्झॅक्शन जेवढ्या फास्ट वाढल्यात तेवढेच फ्रॉड्स करणारे लोकही त्याच्यापेक्षा अजून फास्ट झालेले असे किती गोष्टी मी बघितलेल्या आहेत की जिकडे तुम्हाला फोन येतो की तुम्हाला काहीतरी रिफंड इनिशिएट सांगतात इनकम टॅक्सचा रिफंड म्हणा किंवा तुम्ही अमुक अमुक ठिकाणी शॉपिंग केलं होतं त्याचं तुम्हाला रिफंड द्यायचं आहे काही ना काहीतरी था ते माहिती घेऊन येत असतात तुमची थोडी माहिती आणि मग ते सांगतात तुम्हाला पैसे तुम्हाला आम्ही परत पैसे मिळणार म्हणल्यावर लोक खुश होतात तर ते म्हणतात आम्ही तुम्हाला एक स्कॅन साठी एक कोड पाठवतोय तुमच्या ह्याच्यावरती तो स्कॅन करा पिन टाका तुमचा की तुम्हाला पैसे मिळतील एक लक्षात ठेवा तुम्ही कुठलाही कोड स्कॅन केला आणि पिन टाकला की पैसे कायम जातात येत कधीच नाहीत ओके सो ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची स्कॅन करणं पिन टाकणं हे फक्त आणि फक्त पेमेंटच्या वेळेला पैसे मिळताना नक्कीच नाही hmm. so, ही दुसरी गोष्ट तिसरी सावध गोष्ट तुम्ही करू शकता म्हणजे अनेक वेळेला लोक इंटरनेट बँकिंग वापरतात तर बऱ्याच वेळेला ना बँकिंग साईट्स हॅक होतात आणि बऱ्याच वेळा नाही म्हणणं आय मीन सॉरी हे चुकीचं आहे बऱ्याच वेळा नाही होत नाही तर तुम्हाला वाटेल बापरे हे केलंच नाही पाहिजे क्वचित झालं तरी भयानक आहे तरी भयानक आहे आपण पेपरात वाचलेलं आहे ह्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि अनेक वेळा जेव्हा साईट क्लोन होतात क्लोन होणे म्हणजे जशीच्या तशी दिसत असते अरे खोटी वेबसाईट हे पण कळत नाही शॉपिंग वेबसाईट सुद्धा सर्रा सेम सेम असत पण बऱ्याच वेळेला ना तिथे एच टी टी पी एस च्या नुसतं एचटी टीपी असतं म्हणजे जे आपण म्हणतो डब्ल्यू 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 डॉट अमुक डॉट कॉम त्याच्या आधी एच टी टी पी आणि स्लॅश येतात बरोबर सो एचटी पी एस मधला एस स्टँड फॉर सिक्युअर्ड ओके सो बँका कुठल्याही बँकेची वेबसाईट असेल तर तिथं एस हा असतोच ओके okay. आणि तो जर नसेल तर तुम्ही शक्यतो त्या वेबसाईट वर ट्रान्झॅक्शन शक्यतो नाही करूच नका ना तुम्ही अशा hmm. वेबसाईट वरती ट्रान्झॅक्शन सो okay. so, खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात किंवा अजून एक म्हणजे ते तुम्ही जर कधी अनुभव केला असेल तर तुमच्या डेस्कटॉपच्या उजव्या बाजूला खालती तुम्ही अशा ज्या बँकांच्या वेबसाईटला वगैरे जाता एक कुलपाचं चिन्ह असतं तिकडे एकदम खालच्या बाजूला ते जर नसेल तरी सुद्धा काहीतरी हो। प्रॉब्लेम आहे त्या साईडला सो ते आहे ना एकदा चेक करा ह्या खूप बेसिक बेसिक गोष्टी आहेत पण फार महत्वाच्या आहेत वा क्या आहे मला थांबूच नाही असं वाटतं कारण खूप शिकायला मिळतंय आणि या निमित्तानं सगळ्या माझ्या या मंडळी मित्रमैत्रिणी या सगळ्यांच्या समोर तो आलीस आणि इतक्या महत्त्वाच्या विषयावरती इतकी छान गप्पा मारून प्रामाणिकपणे सगळी खरी खरी मतं आणि सगळ्या गोष्टी आम्हाला शिकवल्या पण दिल्या इतक्या छान छान त्याबद्दल खूप 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 थँक्यू आमच्या सगळ्यांच्याकडून शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल थँक्यू आणि रचनाच्या पण चॅनलकडे जा तिथे पण सबस्क्राईब करा आणि सगळं आपण एकत्रित सगळ्या नॉलेज घेऊयात तोपर्यंत बाय आय लव्ह यू